वेलकम स्टूडेंट्स, ओपन योर बुक्स, लेट्स लर्न आवर थर्ड लैंग्वेज मराठी. इन लास्ट वीडियोज वी हैड कंप्लीटेड 3 चैप्टर्स. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट आवर फोर्थ न्यू चैप्टर, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. चला आता आपण हा चौथा पाठ पाहूया. लक्षात ठेवण्याजोगा महत्त्वाचा भाग काय आहे हे पाहू. परिच्छेदातील वाक्यात विचारांचा एक क्रम असतो. प्रत्येक वाक्य एकमेकांशी संबंधित असते. यालाच सुसंगत वाक्यांचा परिच्छेद असं म्हणतात. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद बहुधा 3 वाक्यांचा असतो व त्यावर 3 प्रश्न विचारले जातात मुलांना. हा प्रश्न सोडवताना त्यातील क्रियांचा क्रम लक्षात घ्यावा लागतो. सर्व वाक्यांचा संबंध लक्षात घेऊन प्रत्येक प्रश्नाचा योग्य तो पर्याय निवडावा लागतो. प्रश्न सोडवताना तिन्ही वाक्य काळजीपूर्वक व सलग वाचा. घाईघाईने एकच वाक्य वाचून रिकाम्या जागेसाठी पर्यायाची निवड करू नका. म्हणजे आपल्याला जे 3 प्रश्न दिलेले असतात ना रे, ते 3ही प्रश्न व्यवस्थित वाचायचे आणि त्याचे उत्तर टिक करायचे आणि शेवटी सोडवायचं. पहिलं उत्तर आलं की लगेच वर्तुळ रंगवायचं नाही, दुसरं उत्तर आलं की लगेच वर्तुळ रंगवायचं नाही. ह्या भागामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजेच काय, 3ही उत्तरं सोडवायचे आणि नंतर शेवटी वर्तुळ रंगवायचं. बघा स्वाध्याय सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. पुढील 3 वाक्य सुसंगत होण्यासाठी प्रत्येक प्रश्नातील रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले. मग बघा बरं आता कसा असेल. तर नमुना परिच्छेद, आता नमुना परिच्छेद दिलेला आहे. काय दिलं आहे, परिच्छेद. आता बघा व्यवस्थित वाचायचं मुलांनो आणि व्यवस्थित वाचून व्यवस्थित सोडवायचं. पहा नंबर 1, पूर्वीच्या काळी अनेक वर्षे -- स्वतःच्या प्रगतीसाठी संधी मिळत नव्हती. दलितांच्या स्वतःच्या प्रगतीसाठी बरोबर आहे, आदिवासींना स्वतःच्या प्रगतीसाठी बरोबर आहे, बालकांना स्वतःच्या प्रगतीसाठी हे बी बरोबर आहे, महिलांना स्वतःच्या प्रगतीसाठी संधी मिळत नव्हती हे बी बरोबर आहे. चारही पर्याय बरोबर वाटायलेत. मग अशा वेळी पर्यायाला काय टिक करायचं नाही. पुढचा प्रश्न, त्यांना, आता त्यांना म्हणजे काय रे, ह्याच्यापैकी कोणीतरी आहे, त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून -- प्रयत्न केले. राजकारण्यांनी प्रयत्न केले बरोबर आहे, समाजसुधारकांनी प्रयत्न केले बरोबर आहे, प्रतिगाम्यांनी प्रयत्न केले हे बी बरोबर आहे, सनातनी लोकांनी प्रयत्न केले हे बी बरोबर आहे. आता काय करावं रे, चारही पर्याय बरोबर वाटायलेत, सोडून द्या. आता तिसरा प्रश्न, त्यांच्या कार्याची समाजाला जाणीव करून देण्यासाठीच 8 मार्च हा दिवस जगभर -- म्हणून साजरा करण्यात आला. आता इथं मात्र आपल्याला उत्तर सापडलं. 8 मार्चला बालदिन नसते तर महिला दिन असते, म्हणून बालदिन तर नोव्हेंबरला असतो, 14 नोव्हेंबरला. म्हणून तिसऱ्याचं उत्तर महिला दिन हे आलं दुसरा पर्याय. मग पूर्वीच्या काळी अनेक वर्षे महिलांनी, बघा महिलांना स्वतःच्या प्रगती संधी मिळत नव्हती हे चौथं. म्हणजे आता शेवटचा प्रश्न आधी सोडवला की लगेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं. आणि मग आता इथं सुद्धा काय येईल रे, त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून, मग कुणी प्रयत्न केले, स्वातंत्र्याच्या अगोदर कोण होते, समाजसुधारक, म्हणून पर्याय नंबर 2. कळालं मुलांनो, अशा पद्धतीनं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलं की आपोआप पहिल्या आणि दुसऱ्याचं आलं. आणि मग उत्तर एकदा आले की छान रंगवायचं. बघा बरं आता परिच्छेद पहिला काय दिलंय, मला -- फूल अतिशय आवडते. मग चारही पर्याय येऊ शकतात. ही फुले -- फुलतात, ह्याच्यापैकी कोणतं येऊ शकतं. भारताने या फुलाला -- फूल म्हणून मान दिला आहे. मग कसला मान दिलाय भारतानं, तर या फुलाला -- फूल म्हणून. मग सुगंधी फूल म्हणून मान दिलाय का, उपयुक्त फूल, सर्वोत्कृष्ट आणि राष्ट्रीय फूल
मग राष्ट्रीय फूल होऊ शकते हे बघा, मग कोणतं येईल रे ह्याच्यात? भारतानं म्हणल्यानंतर काय असेल रे? सुगंधी फूल कसलं म्हणाल? भारत उपयुक्त फूल म्हणणार नाही, सर्वोत्कृष्ट म्हणणार नाही, तर राष्ट्रीय म्हणाल. करेक्ट आहे की रे मुलांनो? म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 4. आणि राष्ट्रीय फूल कोणतं आहे? तर कमळ. म्हणून मला कमळाचे फुलं अतिशय आवडते हे पण कळालं. आणि मग ही फुले डॅश डॅश फुलतात. मग आता ही फुले कुठं फुलतात? जमिनीवर नाही, वेलीवर नाही, झाडावर नाही, तर पाण्यावर. मग कशा प्रकारे उत्तर आले तुम्हाला मुलांनो कळालं? जोपर्यंत तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं तोपर्यंत वरचे दोन येतच नव्हते. म्हणून तिसऱ्या प्रश्नासाठी पहिला दुसरा हे मन लावून वाचा, नाही आलं तर तिसरा वाचा, आणि मग ऑटोमॅटिक एका प्रश्नाचे उत्तर आले की सगळ्याचे येतात. किती सोपं आहे. चला पाहूया परिच्छेद 2. बघूया आता परिच्छेद 2. संत डॅश डॅश हे महान संत मराठी भूमीत होऊन गेले. बघा बरं, तुकाराम पण येऊ शकते, नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, कोणतंही उत्तर येऊ शकते. दुसरं, त्यांनी महाराष्ट्रात डॅश डॅश चळवळीचा पाया घातला. वाङ्मयीन, भक्ती, वारकरी, सामाजिक, कोणतंही येऊ शकते. आता तिसरा प्रश्न महत्त्वाचा आहे. डॅश डॅश हा त्यांचा ग्रंथ आजही भक्तिभावाने वाचला जातो. मग कोणता ग्रंथ? रामायण. रामायण नाही, भावार्थ दीपिका. राईट, हे करेक्ट आहे. महाभारत, रामायण हे कुणी पारायण करत नाही. भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी. भगवद्गीता हे पण रेग्युलर नाही, तर सगळ्यात जास्त वाचलं जाणार आहे भावार्थ दीपिका, म्हणजे ज्ञानेश्वरीच वाचली जाते. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. मग ज्ञानेश्वरी संत डॅश डॅश हे महान संत मराठीतून गेले. मग कोण असतील ज्ञानेश्वरी लिहिणारे? ज्ञानेश्वर. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. त्यांनी महाराष्ट्रात डॅश डॅश चळवळीला पाया घातला. मग त्यांनी कशाचा पाया घातला? ज्ञानेश्वरांनी घातला, वारकरी चळवळीचा पाया घातला ज्ञानेश्वरी लिहून. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय 3. समजलं मुलांनो? चला आता पाहूया परिच्छेद 3. फार सोपा आहे परिच्छेद 3. नंबर 1, भारतभर डॅश डॅश साजरा केला जातो. काय केला जातो? क्रांती दिन पण केला जातो, स्वातंत्र्य दिन पण केला जातो, प्रजासत्ताक दिन पण बरोबर आहे, आणि हुतात्मा दिन पण बरोबर आहे. मग अशा वेळेला हे प्रश्न पेंडिंग ठेवा. दुसरा, या दिवशी सर्वत्र डॅश डॅश केले जाते. समूहगान, संचलन, राष्ट्रगान, ध्वजवंदन. पहिल्याचं नाही आलं तर दुसऱ्याचंही नाही येणार. चला तिसरं बघा. याच दिवशी स्वतंत्र भारताचा डॅश डॅश राज्यकारभार सुरू झाला होता. म्हणजे स्वतंत्र भारताचा, म्हणजे भारत स्वतंत्र आधीच झाला होता, डॅश डॅश राज्यकारभार सुरू झाला. मग काय येईल ह्याचं उत्तर? तर करेक्ट उत्तर आहे, लोकशाहीनुसार राज्यकारभार सुरू झाला का? नाही, तर राज्यघटनेनुसार. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल? पर्याय नंबर 2. कारण स्वतंत्र झाल्यानंतर काय? राज्यघटनेनुसारच राज्यकारभार सुरू झाला. मग स्वातंत्र्यानंतर काय येतंय? प्रजासत्ताक दिन. म्हणून पहिल्याचं उत्तर आलं प्रजासत्ताक दिन, भारतभर प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आता हे दोन्ही आलं तर मग आता पुढचा प्रश्न, या दिवशी सर्वत्र डॅश डॅश केले जाते, तर मग काय केले जाते? तर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रगान, हे करेक्ट आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय 3. समजलं मुलांनो? तिसरा प्रश्न आला की इथं सुद्धा उरलेले सगळे प्रश्न आले. पहा पुढचा. बघूया परिच्छेद 4. पहिला प्रश्न, सरांनी आमच्या वर्गाला डॅश डॅश दर्शन घडवून आणले. चारही पर्याय इथं पण येऊ शकतात मुलांनो. तेथे आम्ही सिंहाचे 2 डॅश डॅश पाहिले. मग आता सिंहाचे कोण असतात रे? मूर्ती असू शकते, कारण जोपर्यंत स्पष्ट कळणार नाही तोपर्यंत पहिल्याचं उत्तर कळणार नाही, तोपर्यंत दुसऱ्याचं येणार नाही. मूर्ती असू शकते, बछडे असू शकते, शिंगरू नाही येणार, पण छावे असू शकते. आता काय असेल? मग आता तिसरा प्रश्न बघूया आपण. हा, दूरवरून ऐकू आलेल्या डॅश डॅश आम्ही घाबरून गेलो. मग आता काय येईल रे ह्याचं उत्तर? दूरवरून ऐकू आलेल्या घंटेच्या आवाजानं का? नाही, मंदिरातल्या घंटेच्या आवाजानं कुणी घाबरणार नाही.
मग काय गर्जनेने, हे करेक्ट आहे बघा, गर्जनेनं आम्ही घाबरून गेलो. घड्याळाच्या टोळ्यानं नाही घाबरणार किंवा आऱ्याच्या झुळकीने नाही घाबरणार. मग आता तिसऱ्याचं उत्तर आलं आपलं पर्याय दोन. मग पहिल्याचं उत्तर काय, सरांनी आमच्या वर्गाला डॅश डॅश दर्शन घडून आणले. मग कशाचं घर दर्शन घडून आणलं रे, संग्रहालयाचे का? नाही, तिथं संग्रहालयामध्ये सिंहाची गर्जना, म्हणजे गर्जना कशाची ऐकू येईल? नाही, माळरानाचे नाही, मंदिराचे नाही, तर जंगलाचे. हे करेक्ट आहे. मग पहिल्याचं उत्तर आहे जंगलाचे. पहिल्याचं उत्तर आलं, तिसऱ्याचं उत्तर आलं. आता दुसऱ्याचं बघा बरं काय येईल. तर तेथे आम्ही सिंहाचे दोन छावे पाहिले. हे करेक्ट आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. अशा पद्धतीनं तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरावरून आपण दोन्ही प्रश्न सोडवले. बघूया परिच्छेद 5. हा तर प्रश्न परीक्षेत आलाय रे मुलांनो 2017. आज डॅश डॅश तारीख आहे. मग आता ह्याच्यापैकी कोणती तारीख असू शकते? मग दुसरा प्रश्न बघूया. या दिवशी डॅश डॅश यांची पुण्यतिथी असते. आता तारीखच नाही कळाली तर खालचंही उत्तर येणार नाही. म्हणून तिसरा प्रश्न बघा. हा दिवस डॅश डॅश म्हणूनही साजरा करतात. मग आता काय इलगडे, हा दिवस किसान दिन, हुतात्मा दिन, बरोबर आहे रे, हुतात्मा दिन, क्रांती दिन, बाल दिन. बाल दिनचा 14 नोव्हेंबर आहे का इथं तारीख? नाही. हुतात्मा दिनाची 30 जानेवारी तारीख आहे का? आहे की रे, इथं 30 जानेवारी आहे, इथं हुतात्मा दिन आहे. म्हणून याचं उत्तर, तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2, हुतात्मा दिन. आणि मग पहिल्याचं उत्तर काय रे, आज डॅश डॅश तारीख आहे तर 30 जानेवारी. मग आता दोन्ही उत्तरं जर आले तर दुसरा प्रश्न त्याचंही उत्तर येईल. या दिवशी डॅश डॅश यांची पुण्यतिथी आहे. तर मग कोणाची पुण्यतिथी? दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4, महात्मा गांधी. अशा पद्धतीनं आपल्याला तीनही प्रश्नांचे उत्तर आले. पाहूया शेवटचा परिच्छेद 6. मला डॅश डॅश सण खूप आवडतो. चारीपैकी कोणतं येऊ शकते? या दिवशी लोक एकमेकांना डॅश डॅश देतात. चारीपैकी कोणतं येऊ शकते? नेहमी डॅश डॅश रोजी येणारा हा सण आपापसातील भांडणे दूर करून मैत्री वाढवतो. मग आता कोणता सण रे असा हा, आपापसातील भांडणे मिटवणारा? तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, मकर संक्रांत, 14 जानेवारी आलं की रे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर काय रे, 14 जानेवारी. आणि पहिल्याचं उत्तर काय, मकर संक्रांत, पर्याय 4. आणि दुसऱ्याचं उत्तर काय, तर या दिवशी लोक एकमेकांना डॅश डॅश देतात. मग काय देतात? तिळगुळ. अशा पद्धतीनं सोपा असा भाग आपण पाहिलेला आहे. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हे फार फार सोपं 3 प्रश्न, म्हणजे 6 मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे, बरं का मुलांनो. म्हणून यावर आधारित प्रश्न कसे सोडवायचे हे तुम्हाला नक्कीच लक्षात आले असतील अशी माझी आशा आहे. धन्यवाद मुलांनो.